आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, मी सागर गवळी, आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। आज पुण्यामध्ये मावळ होण्यातील म्हणजे गल्ला भोर आणि मुळशी या भागातील एलगार समाजातील लोक पुण्यातील गोकुळ नगर येथे आपल्या बऱ्याच वर्षापासून त्यांनी काही होळी कष्ट करून जागा घेतली होती। त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या समाजाच्या वस्तीत निर्माण केलेला आहे या 10 वर्षापूर्वी। आणि आता त्यांनी तिथे नवरात्र उत्सवामध्ये त्यांनी त्यांच्या गावाकडची गजा नावासाठी नृत्य आहे, लोकनृत्य आहे, त्याचा वारसा ते आज इथे लपत आहे। खेळ आमचा परंपरेत ह्या सह्याद्री पट्ट्यामध्ये कोल्हापूरपासून ते भीमाशंकरपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये जे धनगर समाज राहतो यांच्या परंपरेतला हा खेळ आहे गजा नृत्य। हे नवरात्र आमची देवी देवळाला घटस्थापन होती त्यावेळेपासून तो आमचा दसऱ्याच्या शिलांगणापर्यंत हा 9 दिवस 10 दिवस कार्यक्रम आमचा चालू असतो। ज्या दिवशी आमचं शिलांगणच्या शेवटचा कार्यक्रम आमचं सोनं लुटायचा त्या दिवशी या कार्यक्रमाची समाप्ती होती। ती समाप्ती झाली तरी आम्ही पौर्णिमाच्या दिवशी आमच्याकडं हे असतं कोजागिरी पौर्णिमा, तो दुधाचा कार्यक्रम असतो। जेवढे गजे असतील, जेवढे समाजाचे लोक असतील, ते एकत्र जमतात संध्याकाळी आणि 10-11च्या पुढं त्या सगळ्याला दूध वाटलं जातं आणि ते सगळे दुधाचा प्रसाद म्हणून घेतात आणि देवीचं दर्शन घेऊन मग त्याच्यानंतर शिलांगणाच्या नंतर 11-12 दिवशी देवी झोपी जाते अशी म्हण आहे पूर्वीची, आणि त्याप्रमाणे देवीला पडदा लावतो आम्ही आणि 4-5 दिवस आम्ही देवीचं दर्शन घेत नाही आणि पौर्णिमा त्याच्यानंतर पुढं शिलांगणाच्या नंतर पौर्णिमालाच आम्ही याचा कार्यक्रम करतो दुधाचा। आता शिलांगणाच्या दिवशी देवी झोपायला गेल्यानंतर 4 दिवस देवीचा दरवाजा बंद ठेवतो आम्ही, पडदा लावतो। हा कार्यक्रम परंपरेने चालत आलेला आहे आमच्याकडे। ज्या वेळेला हा समाज ओपन झाला असेल कोणत्या काळामध्ये त्यावेळेला आम्ही गणपतीचं आमच्या पूर्वजांनी स्मरण करायचं आणि या गणपतीचं स्मरण करायचं आणि गणपतीचं नाव घ्यायचं, गजा म्हणून गणपतीच्या नावाने हा नाच करायचा। तो शिवपार्वतीच्या काळामध्ये कधी झाला सुरू आम्हाला नाही सांगता यायचा, पण गजा म्हणून नाव हे कोणाचं आहे, शिवपार्वतीच्या मुलाचं म्हणजे गणपतीचं, आणि त्या गणपतीच्या नावाखाली हा आम्ही कार्यक्रम करत असतो। गजा नाचायला हे फार महत्व परंपरेमध्ये आमच्या समाजामध्ये आहे। मावळ पट्टा आहे सह्याद्री पट्टा, बाकी खाली देशो चालतो का आम्हाला काही माहिती नाही त्याची। गजा नृत्य हे जसं गजा गणपतीचं अपभ्रंश होऊन गजा नृत्याचा हा एक नाव पडलेलं आहे, त्याप्रमाणेच आम्ही विचार केला की हे आपण गाव ठिकाणी करतो, सह्याद्री पट्ट्यात आपण हे मोठ्या प्रमाणात गजा नृत्य गावी साजरं करतो, पण ह्या आपल्या या धावत्या युगात या बदलत्या युगात आपण शहरी राहायला आलो त्यामुळे की ह्या गजा नृत्य हे जे आपली एक जुनी परंपरा आहे, आपण जो वारसा आहे तो जपला पाहिजे, तो आपण शहरी भागात आल्यामुळे त्याचा काहीतरी मागं पडला जाऊ नये, त्यामुळं आपण तो उजेडात आणण्यासाठी हे आपल्या हिंदू धनगर क्रांती संघटनेच्या वतीने आई तुळजाभवानीच्या साक्षीने आपण हा गजा नृत्य हा कुठं मागं पडला जाऊ नये की आपले हे लहान मुलं आहेत किंवा काय त्यांना हे नृत्य पुढं असं आपण कसं फॉरवर्ड करू शकतो की हे मागं पडता कामा नये, ही एखादी संस्कृती संपता कामा नये, हे जे हे युनिक काहीतरी असेल जा त्यामुळं हे युनिक काहीतरी आपण जपलं पाहिजे। हे बऱ्याचशा महाराष्ट्रातील बऱ्याचशा लोकांना हे माहिती नाही आहे की काय असतं गजा नृत्य काय नाही, ह्या बऱ्यापैकी लोकांना माहीत नाही, ज्यांना माहिती आहे त्यांनी दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे, त्यातून ह्याच्याबद्दल प्रसिद्धी वाढवली पाहिजे आणि हे आपलं जे गजा नृत्य आहे हे कसं अजून मोठं होईल किंवा कुठं अजून जगभरात पसरलं जाईल या दृष्टीने आम्ही विचार केला आणि काहीतरी वेगळं केलं पाहिजे या संघटनेच्या वतीने, याचा विचार करून आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही काहीतरी वेगळं करावं या दृष्टिकोनातून या गजा नृत्याची संकल्पना ठेवली आणि अत्यंत थोड्या काळात आम्ही कसं हे उठावदार होईल गजा नृत्य कसं एक हायलाईट होईल ह्या दृष्टीने विचार करून हे गजा नृत्याचा आज कार्यक्रम ह्या ठिकाणी
त्यांनी पार पाडला आणि जे कोणी आम्ही अत्यंत थोड्या वेळा वेळात प्रत्येकाला आमंत्रण दिलं होतं, प्रत्येकाने आपापला वेळ ऍडजस्ट करून किंवा काय असेल काम ते बाजूला ठेवून की आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागतो किंवा काहीतरी आपण हे जे आपलं जी संस्कृती आहे ते आपण स्वतः जपली पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येक जण या इथं आपल्या या हिंदू नगर क्रांती संघटनेच्या निमंत्रणाचं मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला व अतिशय उत्कृष्टरित्या की हे गजारुत्य पार पडलं. आणि जे एक वाक्य आहे की मॅनेजमेंट नेवर फेल्स, हे ह्या आज इथं सिद्ध झालं की आपण एकदम उत्कृष्ट नियोजन करत असेल तर काहीच ते त्यात हे होत नाही किंवा ते देवाचा आपल्याला एक आधारच भेटतो, आशीर्वादच भेटतो आणि ते एकदम उत्कृष्टरित्या पार पडतो. प्रथमतः या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे आयोजक केदारेश्वर मित्रमंडळ आणि हिंदू धनगर क्रांती संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने तुळजाभवानी मंदिर गोकुळनगर या ठिकाणी या धनगरी पारंपरिक गजानृत्याचं आयोजन करण्यात आलं. त्या कार्यक्रमाला भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव, आमचे मार्गदर्शक नवनाथजी पडळकर साहेब, तसेच या भागातले माजी आमदार टिळेकर साहेब यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल दोन्ही संघटनांचं मी स्वागत करतो, कारण गजानृत्य याचं पारंपरिक खूप धनगर समाजात खूप मोठं महत्त्व आहे आणि गजानृत्य हे या मावळ भागात बोरवेल्ला मुळशीत असेल त्याला या भागात गवळी धनगर समाज जो राहतो त्या धनगर समाजात दसरा हा सर्वात मोठा सण मानला जातो आणि दसऱ्याच्या या 9 दिवसामध्ये जो धनगर समाज डोंगरदऱ्यात गाई गोरे चालत असतो त्यांचा एक धारदेव किंवा शिवदेव असतो प्रत्येक गावात आणि त्या शिवदेवाला दसऱ्याच्या दिवशी प्रार्थना करून नैवेद्य दाखवून आपला आनंद असतो वार्षिक त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि त्या नृत्याला गजा नृत्य असं म्हणतात. या मावळ भागात त्याला गजा नृत्य असं म्हणतात पण प्रत्येक भागात धनगर समाजाचं वेगवेगळ्या प्रकारचं पारंपरिक नृत्य असतं आणि त्याची एक पारंपरिक वेशभूषा असते. आता नोकरीच्या निमित्तानं किंवा शिक्षणाच्या निमित्तानं सर्व धनगर समाज मावळातून शहरी ठिकाणी राहिला आलाय, त्याच्यामुळं तो पारंपरिक वेश न राहता परंपरेप्रमाणे सर्वांनी आपल्यात बदल घडवून घेतलाय. काही काही ठिकाणी अजून पारंपरिक वेशात ते नृत्य साजरं केलं जातं. तशाच आता ह्या गजा नृत्याचं हे खूप आता बाबांनी सांगितल्याप्रमाणे खूप पारंपरिक जुनं महत्व आहे, तसंच ते महत्व टिकून राहावं आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं त्यासाठी हे आयोजन केलं, त्याबद्दल आयोजकांचं मी आभार मानतो. आणि आम्हाला या ठिकाणी पडळकर साहेब असतील, ऑल इंडिया धनगर समाजाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख तुकारामदादा पोखरे असतील, या भागाचे माझे आमदार असतील, आम्हाला सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलं त्याबद्दल आयोजकांचा आभार मानतो आणि थांबतो. नमस्कार. जय मल्हार. कपाळीलाव भंडारा जागी हो धनगरा अशी एक म्हणे आणि खरोखरच कुठेतरी आता समाज बांधव आमचा जागी होतोय आणि काहीतरी बदल घडत चालला आहे. खरं सांगायचं वास्तव्य म्हणजे हा जो समाज बांधव आहे हा बोरवेल्ला मुळशीतील सर्व समाज बांधव आहे. कारण काय झालं आहे की पुण्यामध्ये येण्याचं कारण एकमेव की रस्ता नाही, लाईट नाही, देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष जवळपास झाली, रस्ता नाही, लाईट नाही, पाणी नाही, अजूनपर्यंत नाही आहे. मग कुठेतरी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी हा समाज बांधव पुण्यामध्ये आलेला आहे आणि तो आपला रोजीरोटी करून पोट भरत असतो आणि मुलांचे शिक्षण करत असतो. तरी ती जी आमची पारंपरिक पद्धत आहे गजनृत्याची अजूनही आता चालू आहेत, गावी वगैरे आहेत, जे गावाकडे लोक राहतात ती करतच असतात आणि तीच वारसा म्हणून जपायचा असतो. जुना जो वारसा असतो, वडिलोपार्जी जो आलेला असतो तो वारसा जपायचा म्हणून येथील आयोजकांनी हिंदू धनगर क्रांती संघटनेने आणि बाकीच्या इतर समाज बांधवांनी जे आयोजन केलं की तो वारसा जपायचा आहे आपल्याला, मग तो कसा जपला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी एक नियोजन केलं आणि इथे एक आव्हान केलं समाज बांधवांना, जे आपला पुण्यामध्ये राहणारा समाज बांधव आहे धनगर समाज, त्यांना एक आव्हान केलं की सर्वांनी येऊन आपलं एक पारंपरिक गजनृत्य सादर करूया आणि ती परंपरा जपूयात म्हणून एक आयोजन केलं आणि ते एक 4 दिवसातच आयोजन करून एक चांगला प्रतिसाद भेटला.
म्हणजे खूप चांगल्या प्रकारे इथं कार्यक्रम आयोजित झाला. त्या आयोजकांचं मनापासून आभार आणि आम्हाला बोलवलं. तसेच आमचे सहकारी नवनाथजी पडळकर प्रदेश सचिव भाजप आणि टिळेकर साहेब आमदार आलेच होते आणि आमचे सहकारी उपसरपंच शिरकोली मारुती मरगळे असे बरेच अनेकांची नावं घेणं शक्य नाही. पण सगळ्यांनी बहुमूल्य वेळ देऊन जे गजनृत्य सादर केलं त्यांचं सर्वांचं मनापासून आभार. जय मल्हार, जय आले. आज आपण नवरात्र उत्सवाचा एक दिवस आणि महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात जो सण एक अतिशय महत्त्वाचा सण म्हणून दसरा साजरा केला जातो, नवरात्र उत्सव हा त्याच्यातला एक सर्वोत्तम असा एक वर्षातला कालखंड मानला जातो. आपल्या मातेच्या देवीच्या प्रती आपण आपला एक आदर आणि आपण ते श्रद्धा म्हणून ते करतो याचा एक शिखर जे काय असेल ते आपल्या दसऱ्याच्या दिवशी होतं. खरं तर बारा मावळाच्या परिसरात वाढले जे हे सगळे माझे बांधव वाढलेले बोरवेलला मुळशी नवे नवे तर भूदरगड राधानगरीपासून ते भीमाशंकर अगदी उत्तरेकडील संपूर्ण पट्टा हा सह्याद्रीच्या कुशीमध्ये वाढलेला हा समूह आपला पारंपरिक गज नृत्याचा हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम हजारो वर्षांपासून करत आला. हे सर्व शिव भक्त आहेत, मूळचे शिवाचे आराध्य दैवत शिवाच्या नावाने हा गज खेळला जातो. हा एक असा एक अतिशय पारंपरिक असा सण आणि एक हे जे संस्कृती आपण जतन करण्याचं काम करतो ह्यात खरं तर ही सर्व मंडळी आपल्या पोटापाण्याच्या उदरनिर्वाहासाठी आत्ताच सांगितल्याप्रमाणे रस्ता नाही, वीज नाही, पाणी नाही, ह्या डोंगरातली मंडळी पुण्यासारख्या शहराच्या आली तरी येताना आपली संस्कृती सोबत घेऊन आली आणि इथल्या माझ्या माता भगिनी माझे बंधव हे सर्व याची जतन करतात ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. हा एक कौतुकास्पद बाब तर आहेच आहे परंतु हा एक या समाजाचा एक अभिमानाची गोष्ट आहे. कारण आपली संस्कृती काळाबरोबर पाश्चिमात्यीकरण करण्याच्या नादात आपण सर्व गमावून बसलो परंतु या बांधवांनी आपली संस्कृती जशीच्या तशी जतन करण्यासाठी इथे तुम्हाला 10 वर्षाचा 15 वर्षाचा एक लहान मुलगा सुद्धा या गजामध्ये सहभागी होताना आढळेल हे ह्या संस्कृतीचं या समाजाचं वैशिष्ट्य आहे. मुळात हा मूळचा या देशाचा आदिम घटक असलेला हा समाज आपल्या संस्कृतीची नाळ कायम जपणारा आणि ह्या संपूर्ण शिवभक्त अशा हिंदू संस्कृतीचं जतन करणारा असा समाज आहे. हा समाज पुण्याच्या कुशीमध्ये आज वाढताना आपली बोरवेलला मुळशी पानशेत खडकवासला पट्ट्यातून आपल्या संस्कृतीला तितकाच ताकदीनं बांधतोय या सर्वांचं खरोखर मी कौतुक करतो. केदारनाथ मंदिर मंडळ आणि धनगर हिंदू क्रांती संघटना या दोन्ही संघटनेचा मी आभार मानतो कारण आपण संस्कृतीची नाळ निश्चितपणे जपलेलीच आहे परंतु येणाऱ्या काळात बदलत्या परिस्थितीत आपल्या संस्कृतीची नाळ जपतानाच काळाबरोबर आधुनिकतेची नाळ आपल्याला देखील पकडावी लागेल, त्यात देखील आपल्याला जावं लागेल. म्हणून आजचा इथला तरुण पोलीस भरती असेल, शिक्षण असेल, वेगवेगळ्या शिक्षणासाठी धडपडतोय परंतु याच्या मूलभूत समस्येकडे पण जाऊन कुठेतरी बघावं लागेल. आपल्याला बोरवेलला मुळशीपासून ते राधानगरी भूदरगड असेल या संपूर्ण पट्ट्यातल्या सह्याद्रीतल्या भागातल्या माझ्या बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माझ्या माता भगिनींना या नवीन प्रक्रियेमध्ये समजून घेण्यासाठी आणि येणाऱ्या माझ्या बालिका ज्या भविष्यातल्या आहेत त्यांचं उज्ज्वल भविष्य घडून देशाचं नाव शिखरावर पोहोचवण्यासाठी माझ्या बोरवेलला मुळशीतल्या भगिनी निश्चितपणे काम करतील अशा प्रकारचं वातावरण या भागामध्ये आपल्याला करावं लागेल. गोकुळनगर हा परिसर खरं तर पुण्याच्या कुशीत वाढलेला पुण्याच्या भोवतीला हा डोंगरावरचा पट्टा परंतु संघर्ष करणारी ही मंडळी पुण्यामध्ये आली आणि आपलं अस्तित्व जपतानाच संस्कृती देखील जपतात याचं कौतुक आहे आणि म्हणून या सर्व आयोजकांना मी सर्वांचं खरोखर मनापासून आभार व्यक्त करतो. मला इथं संधी मिळाली, मला इथे दर्शन घेता आलं आणि आपल्यामध्ये सहभागी होत आलं. या संस्कृतीचा ठेवा निश्चितपणे आपण वाढवूया याचाच एक भाग म्हणून आपण येत्या 29 ऑक्टोबरला जेजुरी म्हणजे 18 पगड जाती धर्माचं धनगर असेल साळी माळी कोळी तेली सर्व समाज घटकांचं एक आराध्य दैवत खंडोबाच्या दरबारात आपण 29 ऑक्टोबरला रविवार एक दसरा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. हा जो कार्यक्रम असेल हा राजकीय कार्यक्रम कुठलाही नाही, हाच आपल्या संस्कृतीची जतन करणाऱ्यासाठी कार्यक्रम असेल. आपल्या समस्या काळाबरोबर अनेक संघर्ष आपण पाहतोय, काळ बदलत चाललाय परंतु आमच्या समस्या तिथेच आहेत. 70 वर्ष जरी झाली तर आमचे प्रश्न सुटत नाहीत, ते कसे सोडवायचे, येणाऱ्या काळ
क्षेत्रात आव्हानं कुठली आहेत या सर्व बाबीचा लेखाजोखा मांडण्यासाठी आणि नवीन दिशा घेण्यासाठी माझ्या नवीन पिढीतल्या तरुणांना एक दिशा देण्यासाठी आपल्याला तिथं काहीतरी एक निर्णय घ्यावा लागेल आणि भंडाऱ्याच्या साक्षीनं आणि सोन्याच्या जेजुरीमध्ये आपण तो निर्णय घेण्यासाठी जमूया. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. जय मल्हार. नमस्कार. खरं तर हिंदू धनगर क्रांती संघटनेची स्थापना गेले 30 वर्षापूर्वी झाले. ही संघटना स्थापन करण्यामागचं खरं कारण म्हणजे मी तेव्हा बहुतेक जन्माला आलो असेल किंवा नसेल सांगता येत नाही, परंतु या संघटनेचं खरं तर मूळ बघितलं तर ग्रामीण भागामध्ये 8 ते 9 वर्षापासून मुलीचं लग्न केलं जायचं आणि ती लहानपणातच तिला संसार करावा लागायचा. त्यासाठी बालविवाह बंद करण्यासाठी खरं तर या संस्थेचं सुरुवात झाली. त्यानंतर हुंडाबंदी याच्यासाठी सुरुवात झाली. या संस्थेतल्या काही कार्यकर्त्यांनी ती सुरुवात केली आणि आत्तापर्यंत खरं तर बघितलं तर इथं एक छोटंसं पत्र्याचं मंदिर होतं. त्याचा आज बघितलं तर कळसावडं मंदिर एका या धनगर समाजाने उभं केलेलं आहे. त्याच्यामध्ये लहान मुलापासून थोरांचे हातभार लागलेले आहेत. खरं तर पुण्यामध्ये आल्यानंतर या वस्तीमध्ये वस्तीचं निमित्त धरून इथं काही लोक स्थायी झाले. त्यांना उदरनिर्वाहासाठी हमाली काम असेल, काही जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतील, ड्रायव्हर असतील, आणि आज याच वस्तीतले किंवा पुण्यात आलेले ज्यांना व्यवस्था इथं झाली ते चांगल्या चांगल्या ठिकाणी म्हणजे डॉक्टर इंजिनियरपर्यंत शिक्षण घेऊन पुढं गेलेले आहेत. खरं तर ह्या हिंदू धनगर संघटनेमुळे आजचा कार्यक्रम इथं जो आयोजित करण्यात आला त्याच्यामागे खरं तर जे यश असेल तर हिंदू धनगर क्रांती संघटनेचं. त्यामध्ये आयोजकांचं फक्त काम होतं की यातला कार्यक्रम दरवर्षी जे नवरात्र उत्सव 30 वर्षापासून सुरू आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे धनगर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित राहून त्या कार्यक्रमाला वेगवेगळा रंगरूप आणून कार्यक्रम सादर करत होते. परंतु आत्ताच्या युवा कार्यकर्त्यांनी असं ठरवलं की आपण काहीतरी पुढं आलं पाहिजे, आपली संस्कृती जपली पाहिजे, आपली परंपरा टिकवली पाहिजे. ग्रामीण भागातनं सर्व लोक पुण्याकडे प्रवाहात येतात नोकरीच्या शोधात आणि त्यानंतर आपली परंपरा विसरत चाललेल्या आहेत. खरं तर आपण प्रत्येकाने आपली परंपरा जपली पाहिजे, रूढी परंपरा जपल्या पाहिजे. धनगर समाजात बघितलं तर पानशेत भागातला पट्टा, वेल्हे भागातला पट्टा, भोर पट्टा, मुळशी पट्टा त्यांच्याकडे 9 दिवस तर प्रत्येक देवाचं प्रत्येकाचा देवरा गावाला आहे, तिथं तिथं जाऊन दर्शन घेत असतात. परंतु शेवटच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी दसरा असतो त्याच्या आदल्या रात्री प्रत्येक धनगर वस्तीवर वाडी वस्तीवर प्रत्येकाच्या घरात जाऊन दुडगा मोडला जातो. तर दुडगा म्हणजे काय असतं तर प्रत्येकाच्या घरात धनगराच्या घरात गायी गुरं आहेत आणि प्रत्येकाच्या घरात दूध आहे. तर त्या दिवशी म्हणजे 9 दिवस त्या दुधाला ताकाला कुठलंही उष्ट केलं जात नाही आणि त्या शेवटच्या दिवशी तो दुडगा आणला जातो आणि कधीही त्या दुधाला किंवा ताकाला पाय किंवा पायाखाली घेतलं जात नाही. परंतु त्या दिवशी प्रत्येक घरात तो दुडगा आणून गजे नाचताना आढ्याला वर एवढं फेकला जातो आणि खाली त्या सर्व ताक आणि हे जे असेल ते सांडलं जातं आणि त्याच्यावर सर्वांना गजात त्या दुडग्यामध्ये नाहले जातात आणि मनसोक्त नाचले जातात. त्यांना त्याचबरोबर गावाकडं जरा परंपरा आता आपण अंधश्रद्धा म्हणतो, परंतु आमच्याकडं जिथं डॉक्टर आणि काही पोचलं नाही आहे त्या ठिकाणी जाऊन 9 आवाज बोलले जातात आणि ते प्रत्यक्षात खरे झालेले आहेत. म्हणजे आजही म्हणत असतील लोक की बाबा ही काय अंधश्रद्धेत, परंतु आमचा जो अडाणी माणूस होता गावाकडे किंवा आजारी होता त्याला आधार देण्याचं आमच्या गजांनी आमच्या घरच्या देवांनी काम केलेलं आहे खरं तर. आणि हीच परंपरा जपण्यासाठी माझ्या लहान तरुणांना युवकांना ही प्रेरणा मिळावी यासाठी ह्या संघटनेने त्याचबरोबर ह्या 2-3 दिवसांमध्ये आयोजन केलं. खरं तर जे गजनाथायला कार्यकर्ते आले होते या भागातले त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात जाहिरात केली आणि भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, मावळ आणि इतर भागातून सर्व कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी सहभागी झाले. विशेष करून मला नवनाथजींचा विशेष कौतुक करायला लागेल, आभार मानावं लागेल, कारण की त्यांना विशेष आम्ही संघटना म्हणून काही निरोप नव्हता, परंतु समाजाचा कार्यक्रम म्हणून ते उपस्थित राहिले, वेळात वेळ काढून ते उपस्थित राहिले. तसेच या धनगर समाजाच्या कार्यक्रमासाठी माननीय आमदार योगेश अण्णा टिळेकर हेही उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही पुनश्च एकदा आभार आहे. आणि खरं तर ह्या कार्यक्रमामध्ये यश आणण्यामध्ये किंवा
याची उभारी धरण्यामध्ये ज्या हिंदू धनगर संघटनेच्या किंवा मंदिराच्या परिसरात असणारे काही कार्यकर्ते म्हणजे आठवी नववी दहावी आणि पुढे शिक्षण घेणारे खरे काय आपण पाहिलं अशा प्रकारे धनगर समाजाने पुणे शहरामध्ये पोटासाठी आलेली लोक आज पुण्यासारख्या शहरामध्ये आपला जो पारंपरिक सण आहे किंवा लोकनृत्य आहे हे त्यांनी कशा त्याचा वारसा लोकलेला आहे याविषयी आपण माहिती घेतली. मी सागर गवळी, आपण पाहतात महाराष्ट्र मराठी पुणे.